असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा, असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा, आयुष्य संपले तरी सुगंध दरवत राहावा, अशी काही लोकोत्तर अशी व्यक्तिमत्व असतात आणि त्यामध्येच आपल्या देशासाठी आपल्या भारत मातेसाठी आपल्या प्राणांचं बलिदान करणारे हुतात्मा राजगुरु यांचा 24 ऑगस्ट हा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. आणि माझ्या भारत मातेसाठी जर माझ्या सर्वस्वाची होळी करण्याची वेळ आली तर ती सुद्धा मी हसत हसत करेल. अशा प्रकारे बालपणापासूनच निश्चय करणारे आणि वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी आपल्या भारत मातेसाठी हसत हसत त्या ठिकाणी फाशीवर जाणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांचा इतिहास मात्र आपण विसरत झालेला आहोत. आणि हुतात्मा राजगुरु यांना फक्त आपण नावापुरतं ओळखतो, त्यांचं कार्य, त्यांचं बालपण याचा मात्र आपल्याला विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच आज आपण त्यांचा इतिहास या ठिकाणी आठवणार आहोत, त्या इतिहासाचं आपण स्मरण करणार आहोत आणि त्यातून काही प्रेरणा घेणार आहोत. हुतात्मा राजगुरु यांचं संपूर्ण नाव शिवराम हरी राजगुरु असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव हरी राजगुरु तर त्यांच्या आईचं नाव पार्वतीबाई असं होतं. त्यांच्या मोठ्या भावाचं नाव दिनकर हरी राजगुरु असं होतं. परंतु दुर्दैव असं की शिवराम यांच्या वडिलांचं त्यांच्या बालपणीच निधन झालं आणि शिवराम यांचं पितृछत्र हरपलं आणि त्यांच्यानंतर आई पार्वतीबाई आणि वडील भाऊ दिनकर यांनी शिवराम यांचा सांभाळ केला आणि त्यांच्यावर संस्कार केले. आणि क्रांतिकारक काही एकाएकी घडत नाही, क्रांतीची बीजं त्यांच्या बालपणामध्येच त्यांच्या बालमनावर रुजलेली असतात. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्या दिसतात. त्याचप्रमाणे शिवराम हे देखील लहानपणापासून त्यांना अन्यायाची प्रचंड चीड होती, न्यायाची चाड होती आणि आपल्या देशावर त्यांचं नितांत असं प्रेम होतं. आणि त्यांची आई पार्वतीबाई त्यांना पुराणातील कथा ऐकवत आणि अनेक प्रकारच्या रामायण महाभारत यांच्यातील कथा त्यांना सांगत असत. आणि असंच एके दिवशी एका मंदिरामध्ये त्यांनी पुराणातील कथा ऐकली आणि प्रचंड चिडून हे बाल शिवराम घरी आले आणि म्हणाले, त्या नालायकाला लाज वाटत नाही. आई म्हणाली, अरे शिवराम काय झालं? खरं तर शिवराम यांचं घरचं नाव बाप्पूसाहेब असं होतं, त्यांना बालपणी सर्वजण बाप्पूसाहेब असं म्हणत. आई म्हणाली, अरे बाप्पूसाहेब कोणाला नालायक म्हणत आहेस? मग हे बाप्पूसाहेब म्हणाले त्या दुःशासनाला. त्या नालायकाला लाज नाही वाटली, भर सभेमध्ये त्यांनी द्रौपदीचं वस्त्र हरण केलं आणि अशा दुःशासनाला आपण ठेचूनच काढलं पाहिजे. अशा प्रकारे पुराणामध्ये असणाऱ्या कथा आणि त्या कथेमध्ये अन्याय करणारे जे काही खलनायक आहेत त्यांची त्यांना प्रचंड चीड येत असेल. आणि असंच एके दिवशी त्यांनी कुजबूज ऐकली लोकांची. लोक म्हणत होते, हे इंग्रज देखील आपल्या भारतामध्ये असणारे दुःशासन आहे आणि त्यांना देखील आपण ठेचून काढले पाहिजे. आणि बापूसाहेबांनी विचारलं, माई हे इंग्रज कुठून आले, हे गोरे लोक कुठून आले? मग आईने सांगितले, बापूसाहेब हे लोक साता समुद्रापलीकडून आले आणि आपल्यावर राज्य करत आहेत. फक्त राज्य नाही तर अन्याय देखील करत आहेत. मग बापूसाहेब म्हणाले, आई अशा लोकांना, अशा दुःशासनाला आपण ठेचून काढलं पाहिजे आणि मी हे काम नक्कीच करणार. आणि त्याच दिवसापासून या बापूसाहेबांना म्हणजे शिवराम हरी राजगुरु यांना इंग्रज लोकांची प्रचंड चीड निर्माण झाली आणि त्यांची भाषा असणारी इंग्रजी याची त्यांना प्रचंड चीड निर्माण झाली. आणि या बाल बापूसाहेबांनी ठरवलं की मी इंग्रज लोकांना देशातून घालण्यासाठी प्रयत्न करेल आणि इंग्रजांची भाषा असणारी ही इंग्रजी भाषा कधीही मी शिकणार नाही. अशा प्रकारे बाल मनावर त्यांचे परिणाम होत होते आणि इंग्रजांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड अशी चीड निर्माण होत होती आणि त्यांचं रक्त सळसळत होतं की मी मोठा झाल्यानंतर देश कार्यामध्ये स्वतःला झोकून देणार, फक्त झोकूनच नाही तर माझ्या सर्वस्वाची देखील मी होळी करणार. आणि असाच एक दिवस होता, या बापूसाहेबांच्या गावी म्हणजे खेड या गावामध्ये लोकमान्य टिळक यांची एक मोठी सभा झाली आणि या सभेला प्रचंड जनसमुदाय जमलेला होता आणि हे बापूसाहेब देखील ही सभा ऐकत होते. आणि त्या सभेमध्ये लोकमान्य टिळक यांनी सांगितलं की जालियनवाला बाग हत्याकांड ही जी काही कथा आहे, हा जो काही प्रसंग आहे,
आणि इंग्रजांनी कशा प्रकारे गोळीबार केला भारतीयांवर, त्यामध्ये ठार झाले भारतीय तरुण स्त्रिया वृद्ध, अशा प्रकारचा तो रक्तरंजित इतिहास लोकमान्य टिळकांनी लोकांना सांगितला. आणि हा प्रसंग ऐकल्यानंतर तर या बापूसाहेबांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि अशा इंग्रज लोकांना आपण ठेचून काढलंच पाहिजे अशा प्रकारचा इंग्रजांच्या विषयी असंतोष त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि लोकमान्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं. आणि शंकरराव दीक्षित हे खेडमधले एक प्रसिद्ध असे त्या ठिकाणी असणारे पुढारी होते, त्यांच्या घरी लोकमान्य टिळक मुक्कामाला होते आणि हे बापूसाहेब म्हणजे शिवराम आपल्या मित्रांच्या सह लोकमान्य टिळकांची भेट घेण्यासाठी गेले आणि टिळकांना म्हणाले की टिळक महाराज मला तुम्ही आशीर्वाद द्या. तेव्हा टिळक म्हणाले कोण आहेस तू? तेव्हा हा बापूसाहेब म्हणाला टिळक महाराज मी शिवराम आहे. त्यावेळेस लोकमान्य टिळक या बापूसाहेबांना म्हणाले की बापूसाहेब माझ्या भाषणाचा तुमच्यावर प्रचंड परिणाम झालेला दिसतो आहे, माझं भाषण तुम्हाला समजलेलं आहे. शिवराम तू शिक्षण घे, मोठा हो आणि तुझ्या तरुणपणामध्ये या देशाला तुझी खूप गरज आहे, तुझ्या रक्ताची गरज आहे. आणि टिळकांनी आपल्या गळ्यामध्ये असणारा हार काढला आणि तो या बापूसाहेबांच्या म्हणजे शिवराम यांच्या गळ्यामध्ये घातला. जणू काही टिळकांनी दिलेला हा आशीर्वादच होता. आणि अशा प्रकारे आता टिळकांच्या भेटीनंतर तर या शिवराम यांच्या मनामध्ये इंग्रजांच्या विषयी आणि आपल्या देशाच्या विषयी प्रचंड प्रेम निर्माण झालं. इंग्रजांची प्रचंड त्यांना चीड येऊ लागली आणि त्यांचं रक्त सळसळू लागलं. आपण देखील क्रांतिकार्यामध्ये सहभागी व्हावं, आपण देखील देशासाठी काहीतरी करावं असं त्यांच्या मनामध्ये येत होतं. असाच त्यांच्या बालपणामध्ये एक प्रसंग घडला. हे बापूसाहेब आणि त्यांचे मित्र शेताच्या बाजूला खेळत होते आणि रस्त्यावरून एक शेतकरी बैलगाडी घेऊन चाललेला होता. दोन्ही बाजूला शेत होतं आणि मध्ये रस्ता होता आणि हा शेतकरी बैलगाडी घेऊन चाललेला होता. त्यांच्या पाठीमागं इंग्रज लोक एका गाडीमध्ये चारचाकीमध्ये आले आणि ते इंग्रज लोक खवळले आणि ते म्हणू लागले त्या शेतकऱ्याला तू पटकन बाजूला हो, आम्हाला पुढे जायचं आहे. परंतु खटरगाडीचा वेग हा किती असणार? मग ते इंग्रज अधिकारीने आणि ड्रायव्हर खाली उतरले आणि त्यांनी त्या शेतकऱ्याला गाडीतून खाली खेचलं आणि त्याला प्रचंड अशी मारहाण केली, अक्षरशः तुडवलं. आणि जवळच्या शेतामध्ये खेळत असणारे बापूसाहेब आणि त्यांचे मित्र हे सर्व पाहत होते आणि या बापूसाहेबांच्या मुठी आवळल्या गेल्या, त्यांचं रक्त सळसळलं आणि हे इंग्रज लोक आपल्या भारतीयांवर अन्याय करतात हे त्यांनी ऐकलं होतं. आणि आता प्रत्यक्ष पाहिलं की एका गरीब शेतकऱ्याला हे इंग्रज लोक कसे तुडवत आहे. आणि क्षणाचाही विलंब न करता हे बापूसाहेब पुढे आले आणि हातामध्ये दगड घेतले. हे पाहून त्यांच्या मित्रांनी हातामध्ये दगड घेतले. त्या इंग्रज अधिकाऱ्याला वाटलं की हा छोटासा पोरगा काय करणार आहे, पळून जाईल. ते रागावले, ओरडले, परंतु हा शिवराम म्हणजेच बापूसाहेब बिलकुल पळाले नाही. हातामधले दगड त्यांनी या इंग्रज अधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावले. त्यांच्या मित्रांनीही तसंच केलं आणि आपल्यावर दगडांचा वर्षा होतो आहे पाहून तो इंग्रज अधिकारी आणि त्याचा ड्रायव्हर पळत सुटले. आणि आता हे इंग्रज लोक इथून पळत आहेत, परंतु या इंग्रज लोकांना मला माझ्या देशातून पळवून लावायचं आहे असा हा आविर्भाव या बापूसाहेबांच्या चेहऱ्यावर म्हणजे या हुतात्मा राजगुरू यांच्या चेहऱ्यावर होता. तर अशा प्रकारे इंग्रज लोकांशी झालेली ही त्यांची पहिलीच अशी भेट होती. पुढे जुन्नर या ठिकाणी त्रिंबक शास्त्री यांच्याकडे त्यांच्या मोठ्या भावाने या बापूसाहेबांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी ठेवलं आणि हा बापूसाहेब देखील हुशार होता, चुणचुणीत होता आणि 3 महिन्यांमध्ये त्यांना संस्कृत भाषेची गोडी लागली, ते चांगले उच्चार करू लागले, अनेक श्लोक त्यांचे पाठ झाले आणि त्रिंबक शास्त्री यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आणि त्रिंबक शास्त्री यांनी बापूसाहेबांना सांगितले, बापूसाहेब तुम्ही चुणचुणीत आहात, हुशार आहात आणि तुम्हाला जर संस्कृत भाषेमधील उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही भविष्यकाळामध्ये काशीला जा आणि पंडित व्हा. तेव्हाच या छोट्याशा शिवराम यांनी ठरवलं की मला तर इंग्रजी भाषा शिकायचीच नाही, परंतु मी मोठा संस्कृत
पंडित होणार. आणि अशाच प्रकारे त्यांचं बालपण हे पुढे पुढे चाललेलं होतं आणि ते आता चौथी उत्तीर्ण झाले आणि त्यांचा वडील भाऊ दिनकर यांना असं वाटू लागलं की आता बापूसाहेबांना आपण इंग्रजी शाळेमध्ये पाठवावं. आणि या बापूसाहेबांची बहीण पुण्यामध्ये भीमाबाई राहत होती आणि आता या बापूसाहेबांना पुण्याला इंग्रजी शिक्षणासाठी पाठवायचं असं त्यांच्या घरच्यांनी ठरवलं. परंतु बापूसाहेब म्हणाले, मला इंग्रजी शिक्षण घ्यायचं नाही. परंतु आईच्या आग्रहास्तव आणि आईचा मान राखण्यासाठी ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये असणाऱ्या शाळेमध्ये म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल नानावाडा या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला आणि ते आता पाचवीमध्ये शिकत होते. आणि पाचवीमध्ये शिकत असताना सर्व विषयांमध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रजी विषयामध्ये मात्र ते नापास झाले. आणि मग मुलं त्यांना चिडू लागली की अरे बापूसाहेब, अरे शिवराम, तू थोडा विक्षिप्त दिसतो आहे. सर्व विषयामध्ये तुझा प्रथम क्रमांक आला आणि चक्क इंग्रजीमध्ये तू नापास झाला. तेव्हा हा शिवराम म्हणाला, मी इंग्रजीमध्ये देखील पास होऊ शकतो, प्रथम क्रमांक मिळू शकतो, पण मला त्या इंग्रजांची भाषा शिकायची नाही, इंग्रजांची भाषा मला वाचायची नाही. तर अशा प्रकारे स्वाभिमान असणारे हे बापूसाहेब म्हणजे शिवराम होते. पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये असाच एक प्रसंग घडला. पुण्यामध्ये शिकत असतानाच त्यांचे काही मित्र होते आणि त्यांच्या एका मित्राने वाण्याच्या दुकानातून एक नारळ पळवून आणला आणि सर्व मित्र जमलेले होते आणि तो मित्र त्या ठिकाणी नारळ घेऊन आला आणि म्हणाला, आपण सर्वजण मिळून नारळ खाऊया. तेव्हा या शिवरामने विचारले, परंतु तू नारळ कुठून आणलास? तेव्हा त्या मित्राने सांगितलं, वाण्याच्या दुकानातून मी हा चोरून आणलेला आहे. मग शिवराम म्हणाले, असा चोरीचा नारळ मी तर खाणार नाही, परंतु तुम्हाला सुद्धा खाऊन देणार नाही. आणि त्यांनी तो चक्क नारळ फोडला आणि म्हणाले, या नारळाचे जसे दोन भाग केले तसे तुमच्या डोक्याचेही मी नारळ करेन, यापुढे चोरीही बिलकुल करायची नाही. तर अशा प्रकारे उत्तम संस्कार असणारे हे शिवराम होते. पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग घडला, त्यांच्या वडील भावाचं लग्न झालेलं होतं आणि नोकरीनिमित्त दिनकर देखील आता पुण्यामध्येच राहायला होता. आणि एके दिवशी त्यांच्या वहिनीसमोर आणि त्यांच्या कुटुंबियांच्यासमोर मोठ्या भावाने त्यांना इंग्रजीचं पुस्तक वाचायला सांगितलं. परंतु या शिवराम यांना इंग्रजी भाषा काही वाचता येत नव्हती. आणि मग घरच्यांच्या समोर झालेला आपला हा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी घर सोडलं, पुणे सोडले आणि ते थेट नाशिकला गेले संस्कृत पंडित होण्यासाठी. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये ही जिद्द होती की मला संस्कृत भाषा शिकायची आहे, संस्कृत मला पंडित व्हायचं आहे. आणि त्यांनी त्यासाठी आपल्या घराचा देखील त्याग केला. आणि मग ते काशी या ठिकाणी आले आणि 6 वर्ष त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला आणि अशा प्रकारे ते आता मोठे पंडित झाले. आणि काशी याच ठिकाणी त्यांना श्रीराम नावाचा एक मित्र भेटला. हा मित्र देखील इंजिनियर झालेला होता, परंतु शिक्षणामध्ये त्याचं काही मन रमत नव्हतं आणि देशकार्यामध्ये काहीतरी आपण करावं असा हा निश्चय असणाऱ्या श्रीराम नावाचा त्यांना मित्र भेटला आणि त्यांचं तिथे सूत जुळलं आणि देशासाठी आपण काहीतरी करावं, आपल्या सर्वस्वाची होळी करावी असं त्यांनी ठरवलं. आणि श्रीराम या मित्राच्या मदतीनेच त्यांना त्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये अनेक क्रांतिकारक भेटले. मग त्या ठिकाणी त्यांना चंद्रशेखर आझाद असतील, बाबाराव सावरकर आहे, भगतसिंग आहे, राजगुरू आहे, त्याचप्रमाणे सुखदेव आहे, बटुकेश्वर दत्त आहे, अशा अनेक क्रांतिकारकांची भेट या मित्राच्या मदतीने त्यांना झाली. आणि चंद्रशेखर आझाद यांनी सुरू केलेलं हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची जी काही पार्टी होती, जी काही क्रांतिकारकांची संघटना होती, या संघटनेमध्ये आता ते देखील सामील झाले. आणि चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना सांगितलं की शिवराम, तू थोडंसं शरीर आणि बळकट हो आणि शस्त्रास्त्र यांचं शिक्षण घे. आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आज्ञेवरून त्यांनी शस्त्रांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि व्यायाम केला, शरीरासं मजबूत केलं आणि त्यापुढे ते शारीरिक शिक्षणाचे उत्तम असे प्रशिक्षक म्हणून देखील
काम करू लागले आणि चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं की योग्य वेळ आल्यानंतर मी तुला त्या ठिकाणी एक महत्त्वाची अशी जबाबदारी देणार आहे. अशा प्रकारे उत्तर भारतामध्ये असणाऱ्या अनेक क्रांतिकारकांचा त्यांना सहवास मिळाला आणि देशक्रांतीसाठी काय करावं यांचा त्याला मार्ग हा सापडलेला होता. आणि मग देशासाठी अनेक प्रकारची कार्य करत असताना या संघटनेमध्ये सहभागी होऊन त्यांनी बॉम्ब तयार केले असतील किंवा इंग्रज अधिकाऱ्यांना पळवून लावणे असेल किंवा अशी अनेक कामंही त्यांची चालूच होती. आणि मग पुढे पंजाबमध्ये लाहोरमध्ये अशी एक घटना घडली होती की सायमन कमिशन जे होतं या सायमन कमिशनच्या पुढे निदर्शनं करण्यासाठी गेलेले पंजाबचे सिंह पंजाबचे नेते म्हणजे लाला लजपत राय यांच्यावर सॉन्डर्स नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने त्या ठिकाणी लाठी हल्ला केला आणि या लाठी हल्ल्यामध्ये जखमी झालेले लाला लजपत राय यांचं पुढे निधन झालं. आणि आपल्या भारताचा नेता पंजाबचा सिंह आणि क्रांतीसाठी काम करणारा हा नेता या सॉन्डर्सच्या लाठी हल्ल्यामुळे त्या ठिकाणी शहीद झाले आणि याचा आपण कुठेतरी बदला घेतला पाहिजे अशा प्रकारे चंद्रशेखर आझाद आणि या क्रांतिकारकांच्या मनामध्ये होतं. आणि मग पुढे 1928 साली त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरू त्यानंतर सुखदेव आणि भगतसिंग या तिघांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि सॉन्डर्सला ठार केले आणि लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा त्यांनी त्या ठिकाणी बदला घेतला. परंतु आता सॉन्डर्सची हत्या केल्यानंतर या तिघांनाही भूमिगत व्हायला लागलं आणि श्रीराम आणि त्या ठिकाणी राजगुरू आता पुण्यामध्ये आले, आपल्या घरच्यांना ते भेटले आणि पुण्यामध्ये असताना 1929 साली त्यांना इंग्रज सरकारने पकडलं आणि त्यांच्यावर लाहोर या ठिकाणी नेऊन खटला त्या ठिकाणी चालवला आणि त्यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये दाखलेलं होतं. परंतु तुरुंगामध्ये जाऊनही त्यांनी क्रांतिकारी काही सोडलेलं नव्हतं. तुरुंगामध्ये असणारे जे काही राज कैदी आहे या कैद्यांवर होणारा अन्याय हा काही त्यांना सहन झाला नाही आणि म्हणून या कैद्यांना त्या ठिकाणी योग्य प्रकारची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी लाहोरच्या तुरुंगामध्ये 14 दिवस उपोषण केलं, सत्याग्रह केला आणि आपल्या सर्व मागण्या त्या ठिकाणी मान्य करून घेतल्या. तर अशा प्रकारे हा लाहोर खटला चालू होता आणि शेवटी त्या ठिकाणी त्या खटल्याचा निकाल लागला आणि 23 मार्च 1931 या दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली. आणि ही शिक्षा ऐकल्यानंतर या तिघांनाही खूप आनंद झाला की आम्ही आमच्या देशासाठी काहीतरी करू शकलो आणि आता आम्ही आमच्या देशासाठी बलिदान त्या ठिकाणी पत्करणार आहोत. आणि 23 मार्च 1931 या दिवशी वयाच्या अवघे 23व्या वर्षी हुतात्मा राजगुरू यांना देखील त्या ठिकाणी फाशी देण्यात आली आणि हसत हसत हे आपल्या भारत मातेसाठी फासावर गेले. तर अशा प्रकारे हे थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू होते आणि देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या या क्रांतिकारकांची आपण आठवण ठेवली पाहिजे, त्यांच्या कार्याचा आपण त्या ठिकाणी आढावा घेतला पाहिजे आणि त्यांचा इतिहास, जो काही धगधगता इतिहास आहे, तो आपण अभ्यासला पाहिजे. धन्यवाद.